बांगूर मासा त्याला बंदी केलेली आहे. तिथं काही लोक त्या मांगूर माशाची निर्मिती करतात, तो मासा प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन त्याचं होतं आणि तो गोळा करून तो विक्री करतात आणि तो पोल्ट्री फीडमध्ये कॅटल फीडमध्ये टाकला जातो. त्याच्यातून कोंबड्या पण गबर होतात. दुधाची तपासणी करण्यासाठी बल्गेरिया म्हणून एक देश आहे, त्या देशातनं अत्याधुनिक मशिनरी आणलेली आहे, त्यामुळे आपल्या संघाकडची यंत्रणा जागतिक दर्जाची सुसज्ज आणि दर्जेदार आहे. माझी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनंती की बाबा पुराची संस्था माझ्या संबंधित असणारी संस्था असेल किंवा पुराची असेल, आपल्या विचाराच्या लोकांची असेल किंवा विरोधकांची असेल, दुधाची क्वालिटी पाहत असताना तिथं अजिबात गडबड होता का म्हणे, भेदभाव होता का म्हणे, पासलिटी होता का म्हणे, पारदर्शकता तिथं असली पाहिजे. कारण शेवटी हेच दूध तुमच्या आमच्या घरातले कुणाचे तरी कच्चे बच्चे घेत असतात. दुधामध्ये फार भेसळचं प्रमाण वाढलेलं आहे. माझा तर कटाक्ष आणि प्रयत्न होता की जे भेसळ करतील आणि सिद्ध होईल तर फाशीची शिक्षा द्यायची. आम्ही तो कायदा पण केला पण महाराष्ट्र सरकारला तो कायदा मध्ये रूपांतर करता येत नाही. विधिमंडळाने ठराव केल्यानंतर बिल पास केल्यावर आम्हाला राष्ट्रपतींकडे पाठवावं लागलं. राष्ट्रपतींनी मात्र सांगितलं की दुधात भेसळ झाली म्हणून तुम्ही जर कोणाला फसावर चढवायला लागला आणि एखादा कोणतरी विकृत मनाचा माणूस असेल तर मुद्दा कुणाला तरी अडकवण्याच्या करता तो त्या ठिकाणी भेसळ ह्याच्यामुळे झाली आणि ते जर सिद्ध करता आलं नाही कुणामुळे झाली तर नाहक निष्पाप माणसाला त्याची किंमत मोजावी लागेल आणि त्याच्यामुळे ते तसंच बाजूला पडलं. आहे भेसळ म्हणूनच आपण आणलं, परंतु दुर्दैवाने लोक इतके वाईट आहेत भेसळ करणारे. काय टाकतात, कसं दूध तयार करतात, म्हणजे आपण त्या गाई म्हशींना दूध चांगलं देण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतो. मला तर असं कळलंय पशुखाद्य असतं ना, पशुखाद्य त्याच्यात पण जे या गोष्टी आपल्या आरोग्याला अपायकारक आहे तशा प्रकारे जनावरांना देण्याचा प्रयत्न केला जातो. पशुखाद्याच्या मधनं मिक्स करून कॅटल त्याची गोळी तयार करून आणि त्याच्यातून काही बाबतीमध्ये दुधाचं प्रमाण वाढतं आणि ते दूध माणसाच्या पिण्याच्या योग्यतेचं नसतं. त्याच्यात अनेकदा आजार फैलावतात आणि काही काही बाबतीमध्ये अक्षरशः टाकून दिलेलं जे उकिरड्यावर टाकून त्याचं खत तयार केलं पाहिजे अशा प्रकारचा माल हा गोळा केला जातो आणि काही जण तो त्यांच्या पशु कॅटल फीडमध्ये मिक्स करतात आणि तो त्या ठिकाणी टाकतात. मला तर काल मी इंदापूरला होतो, तो इंदापूरला उजनी धरणामध्ये एक मासा आहे त्या माशाला बंदी केलेली मांगूर मासा त्याला बंदी केलेली आहे. तिथं काही लोक त्या मांगूर माशाची निर्मिती करतात, तो मासा प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन त्याचं होतं आणि तो गोळा करून तो विक्री करतात आणि तो पोल्ट्री फीडमध्ये कॅटल फीडमध्ये टाकला जातो. त्याच्यातून कोंबड्या पण गबर होतात, मांस वाढतं आणि या दुधामध्ये देखील नको त्या गोष्टी घडतात आणि तेच दूध आपण प्यायल्यानंतर त्याची आपल्याला किंमत मोजावी लागते.